नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये आपण क्लॉज या प्रकरणातील ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ रिझन आणि ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ मॅनर काय आहेत हे पाहणार आहोत. यापूर्वी आपण ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ प्लेसचे दोन भाग पाहिलेत, त्यानंतर ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ टाईम पाहिलं, ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ कंडिशन पाहिलं. आत्ता या लेक्चरमध्ये आपण ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ रिझन आणि ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ मॅनर यांना सेंटेन्सेसमध्ये कसं ओळखायचं हे समजून घेणार आहोत. कारण MPSC च्या कोणत्याही परीक्षेत क्लॉजवर आपल्याला कंपल्सरी प्रश्न विचारला जातो, त्यामुळे MPSC च्या सर्व परीक्षांसाठी हा टॉपिक अत्यंत महत्त्वाचा आहे. मग आता बघा, या ठिकाणी आपल्याला सुरुवात करायची आहे ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ रिझनची. मग एखाद्या सेंटेन्समध्ये दिलेला क्लॉज हा ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ रिझन आहे हे कसं ओळखायचं, तर अत्यंत सिंपल आहे. जर ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ रिझन असं म्हटलेलं आहे, रिझन म्हणजे काय, कारण, कसलं तरी कारण असणार आहे. म्हणजेच एखाद्या क्लॉजमध्ये जर कारण दिलेलं असेल, एखाद्या क्लॉजमध्ये जर कारण दिलेलं असेल, तर कारण दाखवणाऱ्या क्लॉजला आपण क्लॉज ऑफ रिझन, ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ रिझन असं म्हणणार आहोत. या ठिकाणी लिहिलेलं देखील आहे, बघा, कारण दाखविणाऱ्या क्लॉजला ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ रिझन असे म्हणतात. जो क्लॉज तुम्हाला रिझन दाखवेल त्या क्लॉजला आपण काय करणार आहोत, ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ रिझन असं म्हणणार आहोत. मग आता ही क्लॉजेस कोणकोणत्या शब्दाने सुरू होऊ शकतात, तर बघा, बिकॉज या शब्दाने. बिकॉज या शब्दाचा अर्थ काय होतो, कारण. आणि बिकॉज हा शब्द कशासाठी यूज केला जातो, कारण दाखवण्यासाठी. अगदी त्याचप्रमाणे ॲज आणि सिन्स या दोनही शब्दांचा वापर कारण दाखवण्यासाठीही होतो. ॲज आणि सिन्सचा वापर टाईम दाखवण्यासाठीही होतो, त्याचप्रमाणे ॲज आणि सिन्सचा वापर हा कारण दाखवण्यासाठी देखील होत असतो. आपण ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ टाईममध्ये पाहिलेलं आहे की कशा पद्धतीने ॲज आणि सिन्स हे ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ टाईम तयार करतात, परंतु या ठिकाणी ॲज आणि सिन्स काय तयार करणार आहेत, रिझन तयार करणार आहेत, रिझन दाखवणार आहेत, आणि म्हणून ते ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ रिझन असतील. आणि हा एक शब्द लक्षात ठेवायचा आहे, नाऊ दॅट हे देखील कारण दाखवण्यासाठी यूज केलं जातं. मग आपल्याकडे काही सेंटेन्सेस आहेत, त्या सेंटेन्सेसच्या माध्यमातून आपण समजून घेऊया की कशा प्रकारे आपल्याला ओळखायचं आहे की दिलेला क्लॉज हा ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ रिझन आहे. बघा, पहिलं सेंटेन्स, ही सिंग्स, तो गाणे गातो, ही सिंग्स किंवा तो गातो बिकॉज ही लाईक्स सिंगिंग. तो गातो कारण त्याला गायला आवडतं. तो गातो कारण त्याला गायला आवडतं. सो या ठिकाणी बघा, ही सिंग्स हा या ठिकाणी एक क्लॉज आहे. त्यानंतर बिकॉज ही लाईक्स सिंगिंगला अंडरलाईन करण्यात आलेलं आहे. बिकॉज ही लाईक्स सिंगिंगला अंडरलाईन करण्यात आलेलं आहे म्हणजे तो डिपेंडंट क्लॉज आहे, म्हणजे तो सबॉर्डिनेट क्लॉज आहे. आणि हा सबॉर्डिनेट क्लॉज बघा काय काम करतोय, काय फंक्शन करतोय. बिकॉज ही लाईक्स सिंगिंग, त्याला गाणं गायला आवडतं, हे एक कारण आहे, हे एक रिझन आहे. आणि म्हणून या ठिकाणी हा जो सबॉर्डिनेट क्लॉज आहे, हा जो डिपेंडंट क्लॉज आहे, हा कशाचं तरी कारण दाखवतो आहे. आणि कारण दाखवणाऱ्या क्लॉजला आपण ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ रिझन असं म्हणतो. सो बिकॉज ही लाईक सिंगिंग हे कारण आहे, आणि म्हणून याला आपण म्हणणार ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ रिझन. तसेच हा जो क्लॉज आहे, हा क्लॉज बिकॉज या शब्दाने देखील सुरू झालेला आपल्याला पाहायला मिळतोय. सो हा क्लॉज होणार ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ रिझन. अत्यंत सोपा आहे, थोडंसं टेक्निकल आहे, परंतु समजून घ्यायचं आहे. ही कॅन स्पेंड मच मनी, तो खूप पैसे स्पेंड करू शकतो, तो खूप पैसे खर्च करू शकतो बिकॉज ही इज रिच, कारण तो रिच आहे, कारण तो रिच आहे. ही कॅन स्पेंड मच मनी बिकॉज ही इज रिच, तो खूप पैसे खर्च करू शकतो कारण तो श्रीमंत आहे. मग बघा, या ठिकाणी बिकॉज ही इज रिचला अंडरलाईन करण्यात आलेला आहे. अंडरलाईन करण्यात आलेला क्लॉज हा सबॉर्डिनेट क्लॉज आहे, हा डिपेंडंट क्लॉज आहे. या डिपेंडंट क्लॉजला आपल्याला ओळखायचं आहे की हा कोणता क्लॉज आहे. मग बघा, याची सुरुवात बिकॉजने झालेली आहे, पुढे गेल्यानंतर आपल्याला कळते की हे एक कारण आहे. मग हे जर कारण आहे, बिकॉजने सुरू झालेलं आहे, तर हे ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ रिझन आहे. हे काय असणार, ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ रिझन असणार. म्हणजे अंडरलाईन केलेले क्लॉजेस कोणते क्लॉजेस आहेत, ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ रिझन आहेत. पुढे बघा, वी हेल्प्ड हिम, आम्ही त्याची मदत केली. वी हेल्प्ड हिम, आम्ही त्याची मदत केली बिकॉज वी लाईक हिम, कारण आम्हाला तो आवडतो. आम्ही त्याची मदत केली कारण आम्हाला तो आवडतो.
सो या ठिकाणी बघा वी हेल्प्ड हिम इंडिपेंडंट क्लॉज आहे, परंतु बिकॉज वी लाईक हिम हा डिपेंडंट क्लॉज आहे, सबॉर्डिनेट क्लॉज आहे. आणि सबॉर्डिनेट क्लॉज एकतर नाउन क्लॉज असू शकतो किंवा एडजेक्टिव्ह क्लॉज असू शकतो किंवा ऍडवर्ब क्लॉज असू शकतो. हा नाउन क्लॉजही नाही, एडजेक्टिव्ह क्लॉजही नाही, हा ऍडवर्ब क्लॉज आहे. मग ऍडवर्ब क्लॉजमध्ये याचा टाईप कोणता आहे? तर ऍडवर्ब क्लॉजमध्ये बघा बिकॉज वी लाईक हिम, कारण आम्हाला तो आवडतो, या क्लॉजमध्ये कारण हा शब्द आलेला आहे आणि हा कारण दाखवण्याचं काम करतोय. म्हणून बिकॉज वी लाईक हिम हा जो क्लॉज असणार आहे, हा क्लॉज असणार आहे ऍडवर्ब क्लॉज ऑफ रिझन. पुढे बघा दे एनकरेज्ड, या ठिकाणी एनकरेज्ड असं असायला पाहिजे होतं. They encouraged me because I am industrious. They encouraged me. ते मला प्रोत्साहन देतात. They encouraged me आहे, त्यांनी मला प्रोत्साहन दिले. They encouraged me. त्यांनी मला प्रोत्साहन दिले. Because I am industrious. कारण मी मेहनती आहे. त्यांनी मला प्रोत्साहन दिले कारण मी मेहनती आहे. मग बघा They encouraged me independent clause आहे. परंतु बिकॉज आय एम इंडस्ट्रियस हा एक डिपेंडंट क्लॉज आहे. डिपेंडंट क्लॉज काय असतो, सबॉर्डिनेट क्लॉज काय असतो, हे मागील भागांमध्ये आपण पाहिलेलं आहे. सो बिकॉज आय एम इंडस्ट्रियसला अंडरलाईन करण्यात आलेलं आहे, सबॉर्डिनेट क्लॉज आहे किंवा याला आपण डिपेंडंट क्लॉज असं म्हणतो. आणि आता हा डिपेंडंट क्लॉज किंवा सबॉर्डिनेट क्लॉज नेमका कोणता क्लॉज आहे हे जर आपल्याला ओळखायचं आहे तर बघा पहिलाच शब्द जो आहे तो आहे बिकॉज. आणि पूर्ण क्लॉज जर आपण रीड केला बिकॉज आय एम इंडस्ट्रियस तर याचा अर्थ होतो कारण मी मेहनती आहे. म्हणजे हे कसलं तरी कारण दाखवत आहे आणि कारण दाखवणाऱ्या क्लॉजला आपण काय म्हणत असतो, ऍडवर्ब क्लॉज ऑफ रिझन असं म्हणत असतो. म्हणजे बिकॉज आय एम इंडस्ट्रियस हा कोणता क्लॉज होईल, ऍडवर्ब क्लॉज ऑफ रिझन होईल. यानंतर पुढे बघा आय डीड इट, मी हे केलं बिकॉज आय लाईक इट, मी हे केलं कारण मला ते आवडतं. मी हे केलं बिकॉज आय लाईक इट. मग या ठिकाणी बघा बिकॉज आय लाईक इट काय आहे, एक डिपेंडंट क्लॉज आहे, एक सबॉर्डिनेट क्लॉज आहे. आणि हा सबॉर्डिनेट क्लॉज कारण दाखवतो म्हणून काय असणार आहे, ऍडवर्ब क्लॉज ऑफ रिझन असणार आहे. तर या सेंटेन्सेसमध्ये बघा आपला ऍडवर्ब क्लॉज ऑफ रिझन कशाने सुरू होत आहे, बिकॉज या शब्दाने सुरू होत आहे. कोणत्या शब्दाने सुरू होत आहे, बिकॉज या शब्दाने सुरू होत आहे. बिकॉज हा शब्द कशासाठी वापरला जातो, तर कुठेही हा शब्द वापरला गेला तर कारण दाखवण्यासाठी वापरला जाईल. म्हणजेच काय की हा क्लॉज कोणता क्लॉज असणार आहे, ऍडवर्ब क्लॉज ऑफ रिझन असणार आहे. यानंतर पुढे बघा सिन्स शी हॅज अपोलोजाइज्ड दे विल नॉट टेक ऍक्शन अगेन्स्ट हर. सिन्स शी हॅज अपोलोजाइज्ड, तिने माफी मागितल्यामुळे, अपोलोजाइज्ड म्हणजे काय, क्षमा मागणे, माफी मागणे. सिन्स शी हॅज अपोलोजाइज्ड, तिने क्षमा मागितल्याने. आता हा जो सिन्स आहे हा सिन्स या ठिकाणी कशासाठी आलेला आहे, हा सिन्स या ठिकाणी कारण दाखवण्यासाठी आलेला आहे, हा टाइम दाखवण्यासाठी आलेला नाही आहे. हा सिन्स जो आहे हा या ठिकाणी कारण दाखवण्यासाठी आलेला आहे. सिन्स शी हॅज अपोलोजाइज, तिने क्षमा मागितल्यामुळे, तिने क्षमा मागितल्यामुळे. दे विल नॉट टेक ॲक्शन अगेन्स्ट हर, ते तिच्या विरुद्ध कोणतीही ॲक्शन घेणार नाही किंवा ते तिच्या विरुद्ध कोणतीही ॲक्शन घेणार नाहीत. मग आता बघा या ठिकाणी सिन्स शी हॅज अपोलोजाइज्ड याला अंडरलाईन करण्यात आलेला आहे. सिन्स शी हॅज अपोलोजाइज्ड जर आपण पाहिलं तर एक डिपेंडंट क्लॉज आहे, सबॉर्डिनेट क्लॉज आहे. आणि हा सबॉर्डिनेट क्लॉज नेमका कोणता क्लॉज आहे हे जर आपल्याला ओळखायचं असेल तर मग पहिला शब्द बघा, पहिला शब्द काय आहे, सिन्स. आता सिन्स हा शब्द टाइम पण दाखवतो आणि सिन्स हा शब्द रिझन पण दाखवतो. मग इथे आपल्याला बघायचं आहे की तो टाइम दाखवतोय की तो रिझन दाखवतोय. सिन्स शी हॅज अपोलोजाइज्ड, तिने अपोलॉजी मागितल्यामुळे किंवा तिने क्षमा मागितल्याने. दे विल नॉट टेक ॲक्शन अगेन्स्ट हर, ते तिच्या विरुद्ध ॲक्शन घेणार नाहीत. म्हणजे हे कारण आहे की तिने क्षमा मागितल्याने, तिने क्षमा मागितल्याने काय आहे, एक कारण आहे. आणि म्हणून हा क्लॉज कोणता क्लॉज होईल, ऍडवर्ब क्लॉज ऑफ रिझन होईल. कारण हे रिझन आहे, हे रिझन आहे म्हणूनच तर त्यांनी ॲक्शन घेणार नाही. हे रिझन आहे म्हणूनच तर ती लोक जे आहेत, कुणीही असतील, ऑथॉरिटी असेल, तर ती ॲक्शन घेणार नाही. त्याचं कारण काय आहे, त्याचं कारण हे आहे. सो दे विल नॉट टेक ॲक्शन अगेन्स्ट हर, याचं कारण काय आहे, याचं कारण हे आहे कारण तिने माफी मागितलेली आहे. पुढचं सेंटेन्स बघा आणखी लक्षात येईल. Since he failed his exams, he decided to drop out. तो त्याची एक्झाम फेल झाल्यामुळे त्याने ड्रॉपआउट होण्याचा निर्णय घेतला. सो बघा ही डिसाइडेड टू ड्रॉप आउट, त्याने ड्रॉपआउट होण्याचा निर्णय घेतला, याच्या पाठीमागे कारण काय आहे,
याच्या मागचं रिझन काय आहे? तर बघा, याच्या मागचं रिझन हा क्लॉज आहे जो डिपेंडंट क्लॉज आहे, जो सबऑर्डिनेट क्लॉज आहे, सिन्स ही फेल्ड हिज एक्झाम. मग आपल्याला जर कळतंय की त्याने ड्रॉप आउट होण्याचा निर्णय घेतला या क्लॉजमुळे, या गोष्टींमुळे, तर याचा अर्थ असा आहे की हा सिन्स हा शब्द या ठिकाणी काय दाखवतोय? कारण दाखवतोय, रिझन दाखवतोय. आणि म्हणून सिन्स ही फेल्ड हिज एक्झाम्स हे आपल्यासाठी ॲडवर्ब क्लॉज ऑफ रिझन होईल. त्यानंतर पुढे बघा, सिन्स द रेन हॅज स्टॉप्ड, पाऊस थांबल्यामुळे वी कॅन रिझ्युम द प्ले, आपण प्ले किंवा खेळ पुन्हा सुरू करू शकतो. वी कॅन रिझ्युम द प्ले, आपण खेळ सुरू करू शकतो. सो बघा, या ठिकाणी वी कॅन रिझ्युम द प्ले जर आपण म्हटलं की आपण खेळ पुन्हा सुरू करू शकतो, याच्या मागचं कारण काय आहे? तर याच्या मागचं कारण आहे हा क्लॉज. याच्या मागचं कारण काय आहे? हा क्लॉज आहे. या क्लॉजमध्ये काय म्हटलेलं आहे? सिन्स द रेन हॅज स्टॉप. ते का खेळ पुन्हा सुरू करू शकतात? त्याचं कारण आहे की पाऊस जो आहे तो पडणं थांबलेला आहे. सो या ठिकाणी बघा, सिन्स द रेन हॅज स्टॉप्ड, सो हा सिन्स जो आहे या ठिकाणी टाइम दाखवत नसून हा सिन्स या ठिकाणी कारण किंवा रिझन दाखवतोय. आणि म्हणून या क्लॉजला आपण काय म्हणणार आहोत? ॲडवर्ब क्लॉज ऑफ रिझन. सो या ठिकाणी सिन्स आहे, इथे देखील सिन्स आहे, इथे देखील सिन्स आहे. सिन्स असलं म्हणजे एकतर ॲडवर्ब क्लॉज ऑफ रिझन होईल किंवा ॲडवर्ब क्लॉज ऑफ टाईम होईल. जर तो टाईम इंडिकेट करत असेल त्या क्लॉजमध्ये तर तो ॲडवर्ब क्लॉज ऑफ टाईम, हे आपण पूर्वी पाहिलेलं आहे. आणि जर तो रिझन दाखवत असेल, कारण दाखवत असेल, जसं की या सेंटेन्सेसमध्ये सिन्स हा शब्द कारण दाखवतोय, म्हणून सिन्स हा या शब्दाने सुरू झालेला क्लॉज ॲडवर्ब क्लॉज ऑफ रिझन असेल, त्याला आपण म्हटलेलं आहे सिन्स किंवा ॲडवर्ब क्लॉज ऑफ रिझन. आणखी काय आहे? तर बघा, ॲज ही इज इल ही कॅन नॉट कम टुडे. आता या वाक्याला बघा, तुम्ही या ठिकाणी अंडरलाईन केलेला आहे. अंडरलाईन किंवा बोल्ड केलेला पार्ट हा जनरली सबऑर्डिनेट क्लॉज किंवा डिपेंडंट क्लॉज असतो. ते आपल्याला परीक्षेमध्ये दिलेलं असतं. तीन सेंटेन्सेस दिले जातात, त्यापैकी सेंटेन्सेसमध्ये जो सबऑर्डिनेट क्लॉज किंवा जो डिपेंडंट क्लॉज असतो त्याला बोल्ड किंवा इटालिक किंवा अंडरलाईन केलेलं असतं. मग बघा, ॲज ही इज इल ही कॅन नॉट कम टुडे. तो आजारी असल्याने ही कॅन नॉट कम टुडे, आज येऊ शकत नाही. मग बघा, ही कॅन नॉट कम टुडे, तो आज येऊ शकत नाही, याचं कारण काय आहे? की तो आजारी आहे. आणि हे या क्लॉजमध्ये लिहिलेलं आहे. आणि या ठिकाणी ॲज जो आहे हा कारण दाखवतो आहे. या ठिकाणी ॲज जो आहे हा ॲज काय दाखवतोय? कारण दाखवतोय. बऱ्याचदा ॲज हा शब्द आपल्याला काय दाखवतो? टाइम दाखवतो, की जे मागच्या ॲडवर्ब क्लॉज ऑफ टाईममध्ये आपण पाहिलेलं आहे. तुम्ही जर तो व्हिडिओ पाहिला नसेल तर पुन्हा एकदा व्यवस्थित बघून घ्या, म्हणजे तुम्हाला कळेल की ॲज हा शब्द केव्हा टाईम दाखवतो आणि ॲज हा शब्द केव्हा रिझन दाखवतो. सो या ठिकाणी बघा, हा आपला मेन क्लॉज आहे, हा सबऑर्डिनेट क्लॉज आहे, हा इंडिपेंडंट क्लॉज आहे, हा डिपेंडंट क्लॉज आहे, हा सबऑर्डिनेट क्लॉज आहे. ही कॅन नॉट कम टुडे, तो आज येऊ शकत नाही, याचं कारण सबऑर्डिनेट क्लॉजमध्ये लिहिलेलं आहे की तो आजारी आहे. म्हणजे हा ॲज शब्द या ठिकाणी कारण रिझन दाखवण्याचं काम करतोय. त्यामुळे या शब्दाने सुरू झालेला हा क्लॉज ॲडवर्ब क्लॉज ऑफ रिझन असेल, हे तुम्ही सर्वांनी लक्षात घ्यायचं आहे. पुढचं सेंटेन्स बघा, ॲज शी इज द बॉस वी शुड लिसन टू हर. वी शुड लिसन टू हर, आपण तिचं ऐकलं पाहिजे, आपण तिचं ऐकायला पाहिजे. वी शुड लिसन टू हर, याचं कारण काय आहे? याचं कारण आहे की ती आपली बॉस आहे. ॲज शी इज द बॉस, ती बॉस असल्याने वी शुड लिसन टू हर, आपण तिचं ऐकायला पाहिजे. आपण तिचं ऐकायला पाहिजे याचं कारण या सबऑर्डिनेट क्लॉज, या डिपेंडंट क्लॉजमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. म्हणजे हा ॲज या ठिकाणी कारण आणि रिझन दाखवतोय, म्हणजे हा ॲजने सुरू होणारा क्लॉज या ठिकाणी ॲडवर्ब क्लॉज ऑफ रिझन होईल. पुढचं सेंटेन्स बघा, नाऊ दॅट एक्झाम्स आर ओवर यू कॅन एन्जॉय युअर सेल्फ. पुढे बघा, यू कॅन एन्जॉय युअर सेल्फ, तू एन्जॉय करू शकतो. या मागचं कारण काय आहे? कारण तुझ्या एक्झाम्स ओव्हर झालेल्या आहेत, कारण तुझ्या एक्झाम्स संपलेल्या आहेत, परीक्षा संपलेल्या आहेत. तू एन्जॉय करू शकतो या मागे कारण काय आहे? यामागे कारण हे आहे की तुझ्या एक्झाम्स आता संपलेल्या आहेत. सो बघा, या ठिकाणी नाऊ दॅट या शब्दाने आपलं रिझन सुरू होत आहे. या ठिकाणी देखील नाऊ दॅट हा शब्द आहे, याने आपलं रिझन सुरू होणार आहे. सो बघा, नाऊ दॅट द एक्झाम्स आर ओव्हर, परीक्षा संपल्याने, आता तुझ्या परीक्षा संपलेल्या आहेत, त्यामुळे यू कॅन एन्जॉय युअर सेल्फ, तू एन्जॉय करू शकतो. नाऊ दॅट यू आर 18 यू विल गेट लायसन्स. आता तू 18 वर्षाचा झाला असल्याने यू विल गेट लायसन्स, तुला परवाना मिळेल, तुला लायसन्स मिळेल.
सो तुला लायसन्स मिळेल याचं कारण काय आहे? याचं कारण आहे की तू आता 18 वर्षाचा पूर्ण झालेला आहे. यू आर 18. सो नाऊ दॅट या ठिकाणी काय करतोय, आपल्याला रिझन दाखवण्याचं काम करतोय, कारण दाखवण्याचं काम करतोय. तर अशा पद्धतीने ही जी दोन्ही क्लॉजेस आहेत, नाऊ दॅट एक्झाम्स आर ओवर, नाऊ दॅट यू आर 18, ही दोन्हीही क्लॉजेस काय असणार आहे? ऍडव्हर्ब क्लॉज ऑफ रिझन असणार आहे. सो ऍडव्हर्ब क्लॉज ऑफ रिझन नेहमी लक्षात ठेवायचे आहेत की कारण दाखवणाऱ्या क्लॉजला ऍडव्हर्ब क्लॉज ऑफ रिझन असे म्हणतात. मग हे चार शब्दांनी सुरू होऊ शकतात, बिकॉजने सुरू होऊ शकतो, सिन्सने सुरू होऊ शकतो, ॲजने सुरू होऊ शकतो, नाऊ दॅटने सुरू होऊ शकतो. सिन्स आणि ॲज हे रिझन पण दाखवतात, टाईम पण दाखवतात. आपल्याला व्यवस्थित बघायचं आहे की कारण दाखवलं जात आहे की टाईम दाखवलं जात आहे, आणि त्या अनुषंगाने आपल्याला आपलं उत्तर जे आहे ते द्यायचं आहे. सो या ठिकाणी आता तुम्हाला ऍडव्हर्ब क्लॉज ऑफ रिझन काय आहे हे व्यवस्थित समजलं असेल. नसेल समजलं तर हा व्हिडिओ तुम्ही परत 2-3 वेळेस बघा, म्हणजे तुम्हाला ऍडव्हर्ब क्लॉज ऑफ रिझन जे आहे ते अगदी व्यवस्थितरित्या कळेल. आणि परीक्षेमध्ये जेव्हा तुम्हाला ऍडव्हर्ब क्लॉज ऑफ रिझनवर प्रश्न विचारला जाईल तर 100% तुम्हाला त्या प्रश्नाचं उत्तर आता मात्र देता येईल. आता बघा, पुढचा जो क्लॉज घेणार आहोत तो असणार आहे ऍडव्हर्ब क्लॉज ऑफ मॅनर. ऍडव्हर्ब क्लॉज ऑफ मॅनर काय असणार आहे? एखादी घटना कशी घडते हे जर आपल्या डिपेंडंट क्लॉजमध्ये किंवा सबॉर्डिनेट क्लॉजमध्ये दिलेलं असेल. बघा, एखादी घटना घडते म्हणजे काय की व्हर्बबद्दल जास्तीची माहिती सांगितली जाते. एखादी घटना आपण कशाने दाखवतो? व्हर्बने. एखादी ॲक्शन आपण कशाने दाखवतो? व्हर्बने. मग व्हर्ब विषयी जास्तीची माहिती देणारा क्लॉज कोणता क्लॉज असेल? ऍडव्हर्ब क्लॉज असेल. हे तर सर्वांना समजतंय. ऍडव्हर्ब क्लॉजलाच आपण ऍडव्हर्बियल क्लॉज असं देखील म्हणतो. ऍडव्हर्ब क्लॉजला आपण ऍडव्हर्बियल क्लॉज असं देखील म्हणतो. मग एखादी घटना घडते त्याबद्दल पुढे जास्तीची माहिती दिली जाते, आणि ही जर जास्तीची माहिती, ती घटना कशी घडते किंवा ती घटना कशी घडली किंवा ती घटना कशी घडत आहे किंवा ती घटना कशी घडत होती किंवा ती घटना कशी घडणार आहे हे जर त्या क्लॉजमध्ये सांगितलेलं असेल तर तो क्लॉज असणार आहे ऍडव्हर्ब क्लॉज ऑफ मॅनर. आणि ऍडव्हर्ब क्लॉज ऑफ मॅनरवर आपल्याला कन्फ्यूज करण्यासाठी मुद्दाम MPSC द्वारा प्रश्न विचारण्यात येतात, त्यामुळे ऍडव्हर्ब क्लॉज ऑफ मॅनर व्यवस्थित समजून घ्यायचं आहे. बघा, एखादी क्रिया नेमकी कशी घडत आहे हे दाखविणाऱ्या क्लॉजला ऍडव्हर्ब क्लॉज ऑफ मॅनर असे म्हणतात. एखादी घटना नेमकी कशी घडत आहे, कशी घडत होती, कशी घडणार, कशी घडू शकते हे जे दाखवलं जाणारा जो क्लॉज असणार आहे त्या क्लॉजला आपण काय म्हणणार आहोत? ऍडव्हर्ब क्लॉज ऑफ मॅनर. आता ही घटना एकतर लाईक या शब्दाने सुरू होऊ शकते किंवा ॲज इफ या शब्दाने सुरू होऊ शकते किंवा ॲज दो या शब्दाने सुरू होऊ शकते. या ठिकाणी लाईक म्हणजे आवडणे नाही, तर या ठिकाणी लाईकचा अर्थ आपल्याला जसे घ्यायचा आहे. त्यानंतर ॲज इफचा अर्थही मी तुम्हाला मराठीतून सांगतो, ज्याला आपण म्हणतो जसं की, ज्याला आपण म्हणतो जसं की. आणि ॲज दोचा अर्थ आपण जसं की असाही घेऊ शकतो, जणू असाही घेऊ शकतो, जणू काही असंही आपण घेऊ शकतो, किंवा जसे की असंही आपण घेऊ शकतो. जसं सेंटेन्स असेल त्या पद्धतीने आपल्याला मराठी अर्थ जो आहे तो घ्यावा लागतो. सो लाईक म्हणजे आवडणे नसून या ठिकाणी लाईक म्हणजे जसे घेणार आहोत. ॲज इफ म्हणजे जसं की, आणि ॲज दो म्हणजे जणू काही किंवा जणू. सो हे तीन शब्द आहेत की जे लाईक, ॲज इफ आणि ॲज दो आहे, हे स्पेशली आपले ऍडव्हर्ब क्लॉज ऑफ मॅनर्सने सुरुवात ऍडव्हर्ब क्लॉज ऑफ मॅनर्सची सुरुवात करतात. मग आता बघा सेंटेन्स. राकेश बोलला लाईक ही वर माय बॉस. राकेश स्पोक लाईक ही वर माय बॉस. आता या सेंटेन्समध्ये जर तुम्ही पाहिलं तर लाईक या सेंटेन्सने आपला हा क्लॉज सुरू झालेला आहे. सर्वात आधी जर मी तुम्हाला विचारलं की राकेश स्पोक हा एक क्लॉज आहे आणि लाईक ही वर माय बॉस हा दुसरा क्लॉज आहे, तर यामध्ये राकेश स्पोक हा कोणता क्लॉज आहे? तर राकेश स्पोक हा इंडिपेंडंट क्लॉज आहे, मेन क्लॉज आहे. आणि जर अंडरलाईन केलेला क्लॉज मी विचारला लाईक ही वर माय बॉस, तर हे कोणतं क्लॉज असणार आहे? सबॉर्डिनेट क्लॉज असणार आहे, किंवा याला डिपेंडंट क्लॉज असं म्हणतो. आणि सबॉर्डिनेट क्लॉज किंवा डिपेंडंट क्लॉज एकतर नाऊन क्लॉज असतात किंवा ऍब्जेक्टिव्ह क्लॉज असतात किंवा ऍडव्हर्ब क्लॉज असतात. मग या ठिकाणी बघा, स्पोक काय आहे? व्हर्ब आहे, म्हणजे व्हर्ब विषयी पुढे जास्तीची माहिती दिली जात आहे. म्हणजे अंडरलाईन केलेला क्लॉज हा 100% ऍडव्हर्ब क्लॉज आहे.
परंतु ऍडवर्ब क्लॉज मध्ये तो नेमका कोणत्या प्रकारचा ऍडवर्ब क्लॉज आहे हे जर आपल्याला समजून घ्यायचं आहे तर लाईक ही वर माय बॉस हे कारण आहे का, म्हणजे हे कारण नाहीये. हे जर कारण नसेल तर हा ऍडवर्ब क्लॉज ऑफ रिझन होणार नाही, मग हा दुसरा कुठला तरी असू शकतो. मग बघा, लाईक ने या क्लॉजची सुरुवात होत आहे, म्हणजे हा कोणता क्लॉज असू शकतो, हा क्लॉज असू शकतो ऍडवर्ब क्लॉज ऑफ मॅनर. पुढे बघायचं आहे, लाईक ही वर माय बॉस, की जणू काही तो माझा बॉस आहे, जसं की तो माझा बॉस आहे, जसं तो माझा बॉस आहे, तीनही शब्द आपण घेऊ शकतो. सो राकेश स्पोक, राकेश असा बोलला जसं की तो माझा बॉस आहे. राकेश असा बोलला जसं काही जणू काही तो माझा बॉस आहे. मग या ठिकाणी बघा, बोलला या ॲक्शनबद्दल जास्तीची माहिती जी आहे ते बघा या ठिकाणी आपल्याला सांगितली जात आहे, लाईक ही वर माय बॉस. आणि तो कसा बोलला, हाऊ ही स्पोक लाईक ही वर माय बॉस, तो कसा बोलला जसं की तो माझा बॉस आहे, या पद्धतीने बोलला. आणि म्हणून हा क्लॉज काय होणार आहे, ऍडवर्ब क्लॉज ऑफ मॅनर होणार आहे. कारण या ठिकाणी मॅनर म्हणजे काय, पद्धत, मॅनर म्हणजे काय, रीत, मॅनर म्हणजे काय, तऱ्हा, ज्याला आपण म्हणत असतो. सो या ठिकाणी बघा, लाईक ही वर माय बॉस, तो कसा बोलला याचा अर्थ या ठिकाणी सांगितला जात आहे, लाईक ही वर माय बॉस. आणि म्हणून हा क्लॉज होणार ऍडवर्ब क्लॉज ऑफ मॅनर. पुढे बघा, शी लाफ्ड लाईक शी वर मॅड. शी लाफ्ड, ती हसली लाईक शी वर मॅड, जसं की ती मूर्ख होती, पागल होती. मग बघा या ठिकाणी शी लाफ्ड, ती कशी हसली याबद्दल बघा, हसण्याची क्रिया कशी घडली, हसण्याची क्रिया कशी घडली, लाईक शी वर मॅड, जसं की जणू काही ती पागल होती, जणू काही ती मॅड होती. म्हणजे या ठिकाणी हा जो क्लॉज आहे या क्रियेबद्दल जास्तीची माहिती तर सांगतोय, परंतु ही क्रिया नेमकी कशी घडली, लाईक शी वर मॅड, म्हणून हा क्लॉज काय होणार आहे, ऍडवर्ब क्लॉज ऑफ मॅनर होणार आहे. पुढे बघा, दे रिॲक्टेड, त्यांनी रिॲक्ट केलं लाईक दे हॅड नॉट सीन मी बिफोर. त्यांनी असं रिॲक्ट केलं की जणू काही त्यांनी मला यापूर्वी पाहिलेलं नव्हतं. त्यांनी असं रिॲक्ट केलं जणू काही जसं की त्यांनी यापूर्वी मला पाहिलेलं नव्हतं. सो बघा, दे रिॲक्टेड हा तर मेन क्लॉज आहे. लाईक दे हॅड नॉट सीन मी बिफोर या सेंटेन्सची सुरुवात किंवा या क्लॉजची सुरुवात लाईकने झालेली आहे. त्यामुळे आपल्याला या अनुषंगाने बघायचं आहे की जर या क्लॉजची सुरुवात लाईकने झालेली आहे तर हा क्लॉज या ठिकाणी ऍडवर्ब क्लॉज ऑफ मॅनर असू शकतो. मग त्या पद्धतीने तो रिॲक्टेड म्हणजे कसे रिॲक्ट झाले, रिॲक्ट होण्याची घटना कशी झाली, रिॲक्ट कसे झालेत याबद्दल माहिती देतोय का, हे आपल्याला बघायचं आहे. लाईक दे हॅड नॉट सीन मी बिफोर, जणू काही त्यांनी मला यापूर्वी पाहिलेलं नव्हतं, जणू काही त्यांनी याआधी मला पाहिलेलं नव्हतं, असं त्यांनी रिॲक्ट केलं. सो रिॲक्ट या शब्दाबद्दल जास्तीची माहिती तर सांगितली जात आहे, परंतु रिॲक्ट कसं केलं, ही घटना कशी घडली, त्याबद्दल हा क्लॉज जास्तीची माहिती सांगतोय. म्हणून हा ऍडवर्ब क्लॉज ऑफ मॅनर असणार आहे. यानंतर बघा, दे डान्स, ते डान्स करतात लाईक दे आर नॉट प्रोफेशनल. ते डान्स करतात लाईक दे आर नॉट प्रोफेशनल, जणू काही ते प्रोफेशनल डान्सर्स नाही आहेत. म्हणजे ते असा डान्स करतात जणू काही ते प्रोफेशनल डान्सर्स नाही आहेत. बघा, लाईकने सुरू झालेला आहे, म्हणजे आपल्याला या पद्धतीने विचार करायचा आहे की हा ऍडवर्ब क्लॉज ऑफ मॅनर असू शकतो. मग त्या पद्धतीने डान्स कसा करतात किंवा कसा करत नाही, घटना कशी घडते किंवा कशी घडत नाही, लाईक दे आर नॉट प्रोफेशनल म्हटलेला आहे, म्हणजे हा कोणता क्लॉज असणार आहे, ऍडवर्ब क्लॉज ऑफ मॅनर असणार आहे. सो लक्षात ठेवायचं आहे की लाईक या शब्दाने सुरू होणारा क्लॉज हा मोस्ट प्रॉबेबली आपला ऍडवर्ब क्लॉज ऑफ मॅनर असू शकतो. पुढे बघा, ही लुक्ड लाईक ही वॉज गोइंग टू डाय. ही लुक्ड लाईक, ही लुक्ड लाईक ही वॉज गोइंग टू डाय, तो असा दिसला लाईक ही वॉज गोइंग टू डाय, जणू काही जसं की तो मरण पावत होता, लाईक ही वॉज गोइंग टू डाय. मग या ठिकाणी बघा, लाईकने सुरू झालेला आहे आणि लुक्ड म्हणजे असा दिसला जणू काही तो डाय होत आहे, जणू काही तो मरण पावत आहे. म्हणजे ही सुद्धा घटना कशी घडत आहे याबद्दल हा क्लॉज माहिती देत आहे, म्हणजे हा क्लॉज ऍडवर्ब क्लॉज ऑफ मॅनर आहे. माय फ्रेंड्स ट्रीटेड मी, माझ्या मित्रांनी मला ट्रीट केलं लाईक आय वॉज अ चाइल्ड, जणू काही मी लहान मुलगा होता.
सो बघा माझ्या मित्रांनी मला ट्रीट केलं, या ट्रीट बद्दल जास्तीची माहिती हा क्लॉज सांगतोय, ज्याची सुरुवात लाईक ने झालेली आहे. मोस्ट प्रॉबेबली हा ऍडव्हर्ब क्लॉज ऑफ मॅनर असू शकतो. परंतु ट्रीटेड कसं केलं याबद्दल जास्तीची माहिती सांगतो का, हे बघा, लाईक आय वॉज अ चाइल्ड, मला चाइल्ड सारखं त्यांनी ट्रीट केलं, किंवा मला चाइल्ड समजत होते, लहान बाळ समजत होते, लहान मूल समजत होते, म्हणजे हा क्लॉज या ठिकाणी ऍडव्हर्ब क्लॉज ऑफ मॅनर आहे हे आपल्याला क्लिअरली कळतंय. लाईक या शब्दाने तर आपला 50% कळतं की हा ऍडव्हर्ब क्लॉज ऑफ मॅनर आहे, परंतु थोडंसं आणखी रीड केल्यानंतर आपल्या पूर्ण लक्षात येतं की हा ऍडव्हर्ब क्लॉज ऑफ मॅनर आहे. नोबडी हेल्प्ड हिम, कुणीही त्याची मदत केली नाही, लाईक वी डीड, जसं की आम्ही केली. सो बघा, लाईक या शब्दाने सुरुवात झालेला क्लॉज म्हणजे कोणता क्लॉज असणार, ऍडव्हर्ब क्लॉज ऑफ मॅनर असणार. पुढे बघा, वी डीड, जसे आम्ही केली, म्हणजे हेल्प करण्याबद्दल या ठिकाणी जास्तीची माहिती, की जशी आम्ही हेल्प केली, म्हणजे या हेल्पबद्दल जास्तीची माहिती, की हेल्प कशी केली याबद्दल जास्तीची माहिती हा क्लॉज देत आहे. म्हणून हा क्लॉज असणार आहे ऍडव्हर्ब क्लॉज ऑफ मॅनर. आणखी बघा काही सेंटेन्सेस आहेत. इट इज ॲज इफ आय हॅड डन समथिंग रॉंग, हे असं आहे, इट इज ॲज इफ, जणू काही आय हॅड डन समथिंग रॉंग. आता बघा या ठिकाणी ॲज इफने आपल्या या क्लॉजची सुरुवात झालेली आहे. पुढे आय हॅड डन समथिंग रॉंग, जणू काही मी काहीतरी चुकीचं केलेलं आहे. मग बघा, इट इज, ही इज हा काय आहे, व्हर्ब. व्हर्ब बद्दल जास्तीची माहिती सांगणारा हा क्लॉज ऍडव्हर्ब क्लॉज होईल. परंतु हा कोणता ऍडव्हर्ब क्लॉज आहे हे समजून घेण्यासाठी आपल्याला पहिला शब्द बघायचा आहे, ॲज इफ. हा ऍडव्हर्ब क्लॉज ऑफ मॅनर असू शकतो, कारण याची सुरुवात ॲज इफने झालेली आहे. आणि बघा, आय हॅड डन समथिंग रॉंग हे जर तुम्ही पाहिलं तर बघा, हे असं आहे, हे असं आहे, जणू काही मी काहीतरी चुकीचं केलेलं आहे. म्हणजे या ठिकाणी असं आहे, ही घटना कशी घडलेली आहे, जणू काही मी चुकीचं केलेलं आहे, या पद्धतीने. म्हणजे हा क्लॉज देखील कोणता क्लॉज होईल, ऍडव्हर्ब क्लॉज ऑफ मॅनर होईल. पुढे बघा, ही स्पेंड्स, तो खर्च करतो, ॲज इफ ही वर बिलियनियर, तो खर्च करतो, जणू काही तो कोण आहे, बिलियनियर आहे. मग बघा, ॲज इफने सुरुवात झालेली आहे आपल्या सेंटेन्सची, आणि स्पेंड्स, खर्च करतो, खर्च करतो म्हणजे नेमकं कसे खर्च करतो याबद्दल या क्लॉजमध्ये माहिती सांगितलेली आहे. म्हणून हा ऍडव्हर्ब क्लॉज ऑफ मॅनर आहे. ॲज इफ वरनं तर कळतंय की ऍडव्हर्ब क्लॉज ऑफ मॅनर आहे, परंतु खर्च कसे करतो याबद्दलही जास्तीची माहिती कळते, म्हणून हा ऍडव्हर्ब क्लॉज ऑफ मॅनर असेल. पुढे बघा, ही ट्रीटेड मी, पुन्हा एकदा सेम सेंटेन्स, ही ट्रीटेड मी ॲज इफ आय ॲम हिज एनिमी. ही ट्रीटेड मी, त्याने मला असं ट्रीट केलं, ॲज इफ आय ॲम हिज एनिमी, जणू काही मी त्याचा शत्रू होतो. त्याने मला असं ट्रीट केलं, जणू काही, जसं की आय ॲम हिज एनिमी, जसं की मी त्याचा शत्रू आहे. मग बघा या ठिकाणी ॲज इफने सेंटेन्सची सुरुवात झालेली आहे. त्यानंतर हे जे सेंटेन्स आहे किंवा हा जो क्लॉज आहे, हा क्लॉज या ठिकाणी ॲज इफने सुरू झाल्यामुळे ऍडव्हर्ब क्लॉज ऑफ मॅनर क्लिअरली कळतंय. परंतु आय ॲम हिज एनिमी कसं ट्रीट केलं, बघा, ट्रीट झाल्याची ॲक्शन कशी होती, या पद्धतीची होती, आणि म्हणून हा ऍडव्हर्ब क्लॉज ऑफ मॅनर होईल. सो लक्षात ठेवायचं. पुढे बघा, इट लुक्स ॲज दो यू हॅव चीटेड मी अगेन, असं दिसतंय. इट लुक्स, असं दिसतंय, ॲज दो ने सुरुवात झाली. आता बघा, ॲज दो, असं दिसतंय की तुम्ही मला पुन्हा फसवलेलं आहे. इट लुक्स ॲज दो यू हॅव चीटेड मी अगेन, असं दिसतंय की तुम्ही पुन्हा मला फसवलेला आहे. सो ॲज दो ने सुरू झालेला आहे म्हणजे ऍडव्हर्ब क्लॉज ऑफ मॅनर असेल. परंतु लुक्स म्हणजे दिसतंय, कसं दिसतंय, बघा, दिसण्याची ॲक्शन अशी आहे की तुम्ही मला पुन्हा फसवलेला आहे. त्यामुळे हा क्लॉज काय होईल, ऍडव्हर्ब क्लॉज ऑफ मॅनर होईल. आणखी पुढे बघा, द कंपनी ट्रीटेड मी, कंपनीने मला असं ट्रीटेड केलं, ॲज दो आय वर चिटिंग, जसं जसं काही मी चिटिंग करत होतो, जसं काही मी फसवत होतो. सो या ठिकाणी बघा, ॲज दो ने सुरू झालेला आहे, ऍडव्हर्ब क्लॉज ऑफ मॅनर असू शकतो, परंतु ट्रीटेडबद्दल म्हणजे कसं ट्रीट केलेलं आहे याबद्दलही जास्तीची माहिती सांगणारा क्लॉज म्हणजे ऍडव्हर्ब क्लॉज ऑफ मॅनर आहे. पुढे बघा, इट साऊंड्स, असं कळतंय, असा आवाज येतोय, ॲज दो देअर इज समवन ॲट द डोअर, जणू काही कुणी दरवाजाजवळ आहेत, जणू काही कुणीतरी दरवाजाजवळ आहेत. सो बघा, इट साऊंड्स ॲज दो देअर इज समवन ॲट द डोअर, ॲज दो असल्यामुळे हा ऍडव्हर्ब क्लॉज ऑफ मॅनर तर निश्चितपणे आहे, परंतु पुढे गेल्यानंतर आपल्याला कळतंय की या व्हर्ब बद्दल, म्हणजे हा कसा घडतंय, ॲक्शन कशी घडते, त्याबद्दल जास्तीची माहिती आहे. म्हणून ऍडव्हर्ब क्लॉज ऑफ रिझन. शी लुक्ड, ती दिसली, ॲज दो शी हॅड बीन क्राईंग, जणू काही, जसं की ती रडत होती.
मग या ठिकाणी बघा ऍज दो शी हॅड बीन क्राईंग, ऍज दो असल्यामुळे ऍडव्हर्ब क्लॉज ऑफ मॅनर, आणि क्रिया कशी घडते त्याबद्दल जास्तीची माहिती सांगितली जात आहे, म्हणून हा क्लॉज असणार आहे ऍडव्हर्ब क्लॉज ऑफ मॅनर. आणखी बघा सेंटेन्स, इट लुक्स ऍज दो इट हॅज बीन रेनिंग ऑल द डे, असं दिसते की दिवसभरापासून पाऊस पडत आहे. ऍज दो ने सुरुवात झाली म्हणजे ऍडव्हर्ब क्लॉज ऑफ मॅनर, क्रिया कशी घडते आहे इट हॅज बीन रेनिंग ऑल द डे ह्याच्याबद्दल माहिती सांगितली जात आहे. म्हणजे लुक्स असं दिसतं याबद्दल जास्तीची माहिती सांग, असं दिसते की दिवसभर पाऊस पडत आहे, म्हणजे हा क्लॉज ऍडव्हर्ब क्लॉज ऑफ मॅनर होणार. पुढे बघा, शी डिस्कस्ड, तिने डिस्कस केलं ऍज दो आय वॉज अ चाइल्ड, जसं की मी लहान मूल होतो. सो ऍज दो आय वॉज चाइल्ड या ठिकाणी काय आहे ऍडव्हर्ब क्लॉज ऑफ मॅनर आहे. त्याचप्रमाणे शी डान्स ऍज दो शी वॉज अ प्रोफेशनल डान्सर, तिने असा डान्स केला जणू काही ती प्रोफेशनल डान्सर होती, तिने असा डान्स केला जणू काही ती प्रोफेशनल डान्सर होती. मग बघा हा ऍज दो ने सुरू होणारा क्लॉज ऍडव्हर्ब क्लॉज ऑफ मॅनर होतो, परंतु पुढे जर तुम्ही पाहिलं तर डान्स कसा केला तर ऍज अ प्रोफेशनल डान्सर म्हणून डान्स केला, सो या ठिकाणी हा क्लॉज ऍडव्हर्ब क्लॉज ऑफ मॅनर होईल. सो या पद्धतीने ही जी विविध सेंटेन्सेस आपण पाहिली ऍडव्हर्ब क्लॉज ऑफ मॅनरची, हे तुम्हाला व्यवस्थित लक्षात घ्यायची आहे की ऍडव्हर्ब क्लॉज ऑफ मॅनर जो आहे तो एखादी क्रिया कशी घडते, एखादी क्रिया नेमकी कशी घडत आहे हे दाखवणाऱ्या क्लॉजला आपण ऍडव्हर्ब क्लॉज ऑफ रिझन म्हणतो. आणि याची सुरुवात कशाने होऊ शकते, याची सुरुवात लाईक या शब्दाने सुरू होऊ शकते. ऍडव्हर्ब क्लॉज ऑफ मॅनरची सुरुवात लाईक या शब्दाने होऊ शकते, किंवा ऍडव्हर्ब क्लॉज ऑफ मॅनरची सुरुवात ऍज दो ने होऊ शकते, किंवा ऍज इफ ने होऊ शकते. हे तीन शब्द आहेत की जनरली हे यूज केले जातात ऍडव्हर्ब क्लॉज ऑफ मॅनरचं क्लॉज तयार करण्यासाठी. सो या पद्धतीने आज आपण ऍडव्हर्ब क्लॉज ऑफ रिझन काय हे पाहिलं, आणि ऍडव्हर्ब क्लॉज ऑफ मॅनर काय हे देखील पाहिलं, आणि या पुढील जे टाईप आहेत ते आपण आपल्या पुढच्या भागामध्ये घेणार आहोत. आजच्या सेशनमध्ये हे जे दोन आपण पाहिलेले आहेत ऍडव्हर्ब क्लॉज ऑफ रिझन आणि ऍडव्हर्ब क्लॉज ऑफ मॅनर, हे व्यवस्थित करा. दोन दोन तीन तीन वेळेस हा तुम्ही व्हिडिओ पाहून ऍडव्हर्ब क्लॉज ऑफ रिझन आणि ऍडव्हर्ब क्लॉज ऑफ मॅनर अतिशय पक्क करून घ्या, जेणेकरून परीक्षेत जेव्हा तुम्हाला प्रश्न विचारला जाईल तेव्हा तुमचं उत्तर चुकणार नाही, तुम्हाला करेक्ट आन्सर्स जी आहेत ती देता येतील. सो आजच्या सेशनमध्ये आपण इथेच थांबूया. थँक्यू सो मच, टेक केअर, बाय.